रविचंद्र खाडे सामाजिक कार्यकर्ता महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कळसुबाईच्या चरणी वंदन करून अकोला तालुक्याचे भाग्यवी दाते माननीय श्री मधुकररावजी पिचड साहेब त्यांना गेल्या काही दिवसापासून आजाराने ग्रासला आहे। त्यांनी बरे होऊन पुन्हा या समाजाची सेवा करण्यासाठी या तालुक्याची सेवा करण्यासाठी त्यांनी परत यावं अशी आमची सगळ्यांची इच्छा। या तालुक्यामध्ये माननीय पिचड साहेबांनी जे जे केलं ते इथून मागे जे असतील इथून पुढे जे होणार आहेत ते कोणी करू शकत नाही। आमच्या समाजासाठी आदिवासी पैसा आणला, पैसा कायदा आणला, त्यानंतर जात पडताळण्याच्या किचकट आटी लावल्या का आदिवासांमध्ये कोणत्याही जातीतला माणूस जमातीचा माणूस यामध्ये घुसखोरी करू नये, त्याकरता साहेबांनी तो एक कायदा आणला। त्यानंतर वन हक्काचा जो कायदा आहे तो कायदा पण पिचड साहेबांनी आदिवासांसाठी चांगला आहे। त्या कायद्यामध्ये अशी तरतूद केली की आदिवासींच्या जमिनी कुठल्याही जातीतल्या कोणत्याही जातीतल्या माणसांनी खरेदी करू नये किंवा खरेदी होऊ नये, हा वन हक्काचा कायदा साहेबांनी आणला। त्यानंतर प्रवरा असेल, आडळा असेल, समशेरपूर गट असेल, कोतुळ असेल, कळस असेल, या सर्व भागाला विकसित करण्याचं काम फक्त एकमेव 40 वर्ष काम केलं असेल तर खास करून पिचड साहेबांची ही पुण्य आहे। पण आता ते आजारी सध्या भाऊ त्यांच्यापाशी आहेत आणि तुम्ही सर्व लोक जमला तिथे, नक्की निवडणूक सोपी नसते, प्रत्येक विभागामध्ये कार्यकर्ते लागतात। जरी निवडणूक सोपी नसते पण ही सोपी निवडणूक पिचड साहेबांनीच करून ठेवलेली आहे, कारण साहेबांनी जे 40 वर्ष काम केलं ते अतिशय मोलाने प्रत्येकाला उभं करण्याचं काम केलं, तरुणांच्या हाताला काम दिलं, रोजगार बहिणी असतील, रोजगार सेवक असतील, वयोवृद्ध माणसं असतील, शेतकरी असेल, या सगळ्या शेतकऱ्यांना उभं करायचं काम आमदार किरण लामटेंनी सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये कोटीचा निधी आजी बात नाही। किरण लामटे हा फक्त आयत्या रेगावर पिठा पेठावर रेगा वाढणारा माणूस, किरण लामटे हा एकदम गलिच्छ माणूस, त्याला अशोक भांगराने किंग वेकर म्हणून उभा केला। अशोक भांगरे या तालुक्याचा आमदार झाला असता पण नाविला झाला, 5 पावला मागा आला, किरण लामटेला आमदार केला, सपोर्ट केला आणि आजच तो त्याच्या पोराच्या पाठीत खंबीर खुसपलं, खंजीर खुपसलं। जर अशोक भांगरे जर असता तर आज अशोक भांगरे या रेस मध्ये नक्कीच आमदार असता। त्यांचे चिरंजीव त्यांनी सुद्धा फॉर्म भरलाय, त्यांच्यासाठी शरद पवारांनी 2-3 सभा या ठिकाणी घेतल्यात, काय म्हणजे तुमची भावना खरी काय, माजी मंत्री मधुकरराव पिचड की भांगरे परिवार? नाही, आमची पिचड साहेबांकडे भावना आहे खऱ्या अर्थाने वैभव किंवा साहेब आम्हाला आमदार पाहिजेत, कारण आम्ही ते पाहिजे तसा नेतृत्व करणार नाही। त्यांची जी भूमिका आहे ती पाहिजे तशी नाही, कारण त्याच्या पाठीमागे पाहिजे तसा सपोर्ट नाही, जनसमुदाय नाही आहे। ते जरी संचालक असतील तरी पाहिजे त्या प्रमाणात ते कार्य करू शकत नाहीत। आता त्यांच्या पाठीमागचा जो सोपट आहे तो पूर्ण सपडलेला आहे आणि इथं आम्हाला उभं केले ही सगळी जनता आहे, तरुण वर्ग असेल, हा फक्त पिचड साहेब म्हणून प्रेम करणारा आणि वैभव भाऊ म्हणून प्रेम करणारा माणूस आहे, त्याकरता आम्ही सगळ्यांनी एकट वैभव भाऊ तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है, वैभव भाऊ तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है, वैभव भाऊ तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है। तरुण वर्ग या ठिकाणी